ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊया सकाळच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. देशाच्या 72व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच शक्य त्या सर्व परीने या लोकशाही राष्ट्राला या अतिशय महत्वाच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. यामध्ये गुगलही मागे राहिलेलं नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत एक खास डुडल गुगलकडून साकारण्यात आलाय. जागतिक पटलावर भारताची जी ओळख आहे त्याचाच आधार घेत हे डुडल साकारण्यात आलाय. विविधतेत एकता जपण्यासोबतच भारत हा एक संस्कृती प्रधान देश आहे. गरीब असो वा श्रीमंत या देशात जातपात भेदभाव न करता एकात्मतेच्या तत्वावर चालत देशाभिमान जपण्याला इथं प्राधान्य दिलं जातं. अशाच या बहुरंगी राष्ट्राला गुगल या सर्च इंजिननं अनोख्या अंदाजात सलाम केलाय. दिल्लीच्या सीमेवर सलग 61व्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या 60 दिवसांपेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आज ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून आपली ताकद सरकारला दाखवणार आहे. दरम्यान शेतकरी 1 फेब्रुवारीला संसदेवर पायी मोर्चा काढणार असल्याचे शेतकरी नेते दर्शनपाल सिंह यांनी सांगितलंय. या मोर्चामध्ये देशातील विविध भागातून शेतकरी सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील 6 व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात रजनीकांत श्रॉफ, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे. सध्या राम जन्मभूमी मंदिर साकारण्यासाठी निधी संकलन सुरू असल्याने त्यामध्ये आपला काहीतरी खारीचा वाटा असावा या संकल्पनेतून डोंबिवलीमधील संस्कार भारतीमधील सर्व कलाकार यांनी एकत्र येऊन डोंबिवलीतील दत्तनगरमधील धोत्रे कंपाऊंडमध्ये 25x25 ची वेगवेगळ्या प्रकारचे 15 रंग वापरून प्रभू श्री रामचंद्रांची रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळी काढण्यासाठी जवळपास 7 ते 8 तास लागले असल्याचे संस्कार भारतीमधील कलाकारांनी यावेळी सांगितलं. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की राम जन्मभूमीसाठी जो काही निधी संकलन चालू आहे पूर्ण भारतभर, म्हणजे बऱ्याचशा संस्था, बरेचसे पक्ष पण असतील, असे बरेच जणं अगदी 10 रुपयापासून ते काही एका सर्टन अमाऊंटपर्यंत सगळेजणं जो काही निधी संकलन चालू आहे मंदिरासाठीचा, तर त्याच्यासाठी एक जनजागृती म्हणून आपण ही रांगोळी करतो आहोत. एल्फिस्टन्सच्या घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीत असलेल्या सगळ्या पुलाचे ऑडिट करण्यात आले. त्यात कल्याण पूर्व पश्चिमला जोडणारा पत्री पुलला 104 वर्ष जुना असणारा पत्री पूल पाडण्यात आला. या पुलाचे संपूर्ण काम करण्यासाठी 2 वर्ष 3 महिने इतका कालावधी लागला. या दरम्यान या उड्डाण पुलावरून कल्याण डोंबिवलीमधील राजकारण देखील तितकेच रंगले होते. कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे विरोधकांनी वारंवार यावर सत्ताधाऱ्यांवर टीका केल्या, पण या संपूर्ण कालावधीत अनेक टेक्निकल अडचणी आल्या असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्घाटनाच्या प्रसंगी सांगितले. कल्याण डोंबिवलीकर हे प्रतीक्षेत असलेल्या पुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले व वाहतुकीसाठी हा पत्री पूल सुरू करण्यात आला. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. 2019 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा सरकारने केली होती. मात्र 2019 हिवाळी अधिवेशन संपून हिवाळी 2020 अधिवेशनही संपले तरी अजून शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी शिवाजी कोकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळावी, त्याचबरोबर राज्य सरकारने काढलेला जीआर
रद्द करून नवीन जी आर तयार करावा, अन्यथा आहे त्या जी आर मध्ये बदल करावा अशी विनंती देखील या पत्रातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली, परंतु या सरकारच्या जी आर नुसार बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहे. त्यामुळे सरकारने राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी जी आरमध्ये बदल करावा किंवा नवीन जी आर काढून राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. जो शासनाने आता जी आर काढला आहे तो जी आर 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 आहे, आणि राहिलेले शेतकरी 1 एप्रिल 2015 अगोदरची आणि 2 लाखावरील शेतकरी ह्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने या शेतकऱ्यावर अन्याय करू नये आणि ह्या शेतकऱ्यांना राहिलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना द्यावी. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबरला संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करून संविधानाच्या सन्मानाची भाषा करतात, तर दुसरीकडे संविधानाला तोडण्याचे काम करतात. सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे सुरू असलेले कट कारस्थान संविधान विरोधी असून संविधानाला अभिप्रेत समाजवाद आणि जनतेचे सार्वभौमत्व या मूलभूत तत्वाचा मुद्दा पाडणारे आहे अशी प्रखर प्रतिक्रिया समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्राध्यापक मुकुंद खैरे यांनी अकोल्यातील विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. निमित्त संविधान चौकामध्ये संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करून या देशाच्या सरकारला आम्हाला सांगायचं आहे की सरकार हे संविधानाच्या अंडर आहे. सरकारने कोणत्या स्थितीने सरकार संविधानाच्या बाहेर जाऊन सरकार चालण्याचा प्रयत्न करू नये ही समज देण्यासाठी हा संविधान रॅलीचा हा जो संघर्ष आम्ही उभा केलेला आहे. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त जालन्यात मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे मतदार म्हणून 2 तृतीयपंथींना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपान साणप यांच्या हस्ते तृतीयपंथी बिजली गडमे व तनुजा पठाण यांचा नवमतदार म्हणून सत्कार करून त्यांना मतदान ओळखपत्र देण्यात आले. औरंगाबाद वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाज नगर मधील महाराणा प्रताप चौकातील पद्मपाणी बौद्ध विहार येथे एका 60 वर्षीय वृद्ध इसमाचा खून करणाऱ्या आरोपी भारत गाडवे यांनी 3 महिन्यांपूर्वीच वडगाव परिसरातील एका 7 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या कबुलीमुळे चिमुकलीवर अत्याचार करणारा गुन्हेगार समोर आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. शुक्रवारी दिनांक 22 जानेवारीला सोमनाथ राठोड या वृद्ध इसमाचा अज्ञात आरोपीने डोक्यात दगड घालून खून केल्याने परिसरात चांगलीच खळबळ आली होती. या खुनाच्या घटनेनंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेज वरून संशयित आरोपी भारत गाडवे यास पाटला करून पकडले होते. या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भारत याची कसून चौकशी केली असता या चौकशीत आरोपी भारत यांनी आपणच हा खून केल्याची व चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याचीही कबुली दिली आहे. टकारी समाज बांधवांच्या मागण्या मान्य करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर व टकारी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याने टकारी समाज बांधवात आनंदाचे वातावरण पसरले आहे. टकारी जमातीच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेट देऊन अभ्यास व संशोधन करावे व टकारी जमातीच्या पारधी जमातीबरोबर वर्गीकरण केल्याच्या संदर्भातील 18 संदर्भ पुराव्याचा योग्य अभ्यास व संशोधन करून पुनश्च सविस्तर व स्वयंस्पष्ट सुधारित अहवाल निर्धारित कालावधीमध्ये शासनास पाठवण्यात व इतर अन्य मागण्यांकरिता टकारी समाज संघाच्या वतीने मुंबईवरील आझाद मैदानावर दिनांक 18 जानेवारी पासून लाक्षणिक उपोषण सुरू आहे. याची दखल घेत आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी उपोषणकर्त्यांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेत त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उपोषणकर्ते आणि आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यासह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री.